हरिओम, मी जगन्नाथ सिंह पिंगळे, टिळकनगर उपासना केंद्र। माझा हा अनुभव कोविडची पहिली लाट आणि दुसऱ्या लाटीच्या दरम्यानचा आहे। पहिली लाट ओसरल्यानंतर घरात बसून खूपच कंटाळा आला होता, म्हणून बाहेर पडावं म्हणून आम्ही चौघं कुटुंब, नवरा बायको दोन्ही मुलं, आम्ही औरंगाबादला जाण्यासाठी निघालो होतो। 25 मे वार सोमवार आम्ही सकाळी निघालो 10 वाजता। 12 वाजता कसाऱ्यात पोहोचल्यानंतर तिनं नाश्ता केला, पुढे गेल्यानंतर घोटीवरून राईड घेतला। घोटीवरून राईड घेतल्यानंतर नदीच्या पुलावर, जी पहिली नदी येते त्या नदीच्या पुलावर आमचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाला म्हणजे बाईकवर नवरा बायको आणि एक लहान मुलं चालले होते आणि त्यांना ओव्हरटेक करण्याच्या याच्यामध्ये गाडीला त्या बाईकचं हँडल लागलं, ती नवरा बायको म्हणजे बाईक स्लिप झाली, पडली। नदीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर मी थांबलो आणि पहिल्यांदा मी त्यांना तिथून बाईक उचलली आणि त्यांना गाडीमध्ये घेऊन दवाखान्यात गेलो। मातोश्री हॉस्पिटल घोटीमध्ये त्या ठिकाणी गेलो। तिथं गेल्यानंतर असं कळलं की ती जी महिला आहे ती साधारणतः 7 महिन्याची गरोदर आहे आणि ते सोनोग्राफी डॉक्टरला भेटून सोनोग्राफी करून त्यांच्या घरी चालली होती आणि त्यांच्या बरोबर त्यांचा 2 वर्षाचा मुलगा। मग त्या मुलाला ऍडमिट केलं, मुलालाच जखम झाली होती, त्या मुलाला ऍडमिट केलं मातोश्री हॉस्पिटलमध्ये। ती जी महिला होती तिला परत सोनोग्राफीसाठी घेऊन गेलो आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट एक उशिरा मिळणार होता, 4 वाजता। तर ज्या ठिकाणी त्याला ऍडमिट केलं होतं त्या डॉक्टरने सांगितलं याचा नाशिकला जाऊन MRI स्कॅन करा, आपल्या हातून चूक झाली, आपली जबाबदारी। मग त्याला, त्या मुलाला, त्याच्या वडिलांना घेऊन मी नाशिकला गेलो। नाशिकला तिथे MRI केला आणि MRI करून मी परत आलो। ते MRI नॉर्मली रिपोर्ट होते, बापूंची कृपा होती, कारण ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी आदिवासी भाग आहे। त्यांनी फोन करून एक 25-30 लोक गोळा केली होती। इन द मीन टाईम जेव्हा मी घोटीमध्ये आलो होतो तेव्हा मी घोटीच्या केंद्राशी संपर्क साधला आणि केंद्रातले बापू भक्त माझ्या मदतीसाठी त्या ठिकाणी आले। या सगळ्या पिरियडमध्ये बायकोला, मुलीला, मुलाला जेवणाचं काही सोय नव्हती। घोटी केंद्रातल्या बापू भक्तांनी कुटुंबाची जेवणाची सोय केली, कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या हालचाली करण्यासाठी किंवा तुमच्या शरीरात एनर्जी असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। भुकेमुळे तुम्ही कधी कधी तुमची बुद्धी चालत नाही उपाशी पोटी। तर घोटी केंद्राने त्यावेळेस मला खूप सपोर्ट केला आणि संध्याकाळी 7 वाजता जेव्हा सगळे रिपोर्ट नॉर्मल आले तेव्हा त्या मुलाला आणखीन एक दिवस ठेवलं। ते सगळं हॉस्पिटलचं बिल मीच पेड केलं। आपली जबाबदारी, बापू भक्त आपल्याला, बापू आपल्याला हे सांगत नाही की दुसऱ्याला त्रास देऊन तुम्ही पुढे जा, आपल्या हातून चूक झाली, आपल्याला जे काय करता येईल त्या ठिकाणी त्यावेळेस जे करणं शक्य आहे ते सगळं शक्य केलं आणि मग संध्याकाळी 7 वाजता आम्ही पुढं औरंगाबादला न जाता त्या दिवशी रात्री परत घरी आलो। म्हणजे हा अनुभव मला हे शिकवतो की कुठंही तुम्ही बाहेर फिरत असताना तुम्हाला कुठंही अडचण आली आणि जवळच्या केंद्राचा जर तुमच्याकडे संपर्क असेल आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तर बाकी तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी धावून येणार नाहीत, पण तुमचे बापू भक्त तुमच्यासाठी 10-15 मिनिटात लगेच धावून येतात आणि तुम्हाला जी आवश्यक मदत आहे ती सगळी आवश्यक मदत मिळते। हरिओम, श्रीराम अंबज्ञा।